तालुका पासुरा येथील आंबे वडगाव गावी विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला वैतागून विद्युत बिले न भरण्याचा निर्णय विद्युत ग्राहकांनी घेतला, त्यामुळे येत्या दिवसात आंबे वडगाव गावी महावितरण कंपनी काय कारवाई करते ते पाहण्याचेच ठरेल. पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव, जोगे वडगाव, कोकडी तांडा या गाव परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी सुरू असून चोरी करताना तारांवर आकडे टाकताना कोणती पथ्य पाळत नसल्याने किंवा फेस टू फेस होऊन विद्युत पुरवठा खंडित होतो. तसंच या विद्युत चोरांविषयी वारंवार तक्रारी करूनही विद्युत वितरण कंपनीचे इंजिनियर व त्यांचे सहकारी विद्युत चोरांवर कारवाई करीत नसल्याने दिवसेंदिवस विद्युत चोरी वाढत असून या विद्युत चोरीचा अधिभार व तुटपुंडच्या नावाखाली अधिकृत ग्राहकांचे बिलावर येत असल्याने विद्युत ग्राहक संतप्त झाले असून आंबे वडगाव येथे कायमस्वरूपी लाईनमन व विद्युत सहाय्यक यांची कायमस्वरूपी नेमणूक करून मुख्यालयाच्या ठिकाणी त्यांनी राहावे. तसंच गावात प्लास्टिक कोटेड वायर टाकून जीर्ण तारा बदलवून द्याव्यात व 100% विद्युत चोरी थांबल्याशिवाय आम्ही बिले भरणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी आता घेतली आहे. त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही चारही गावचे विद्युत ग्राहक विद्युत बिले भरणार नाही असं त्यांनी जाहीर केलं आहे. तरी वरिष्ठ पातळीवरून ह्या विद्युत चोरांचा बंदोबस्त होऊन आंबे वडगाव गावासाठी कायमस्वरूपी लाईनमन, विद्युत सहाय्यक व मदतनीस यांची नेमणूक करून मुख्यालयात राहण्याचे सूचित करावे अशी मागणी जोर धरत असून येत्या 8 दिवसात ही मागणी पूर्ण होऊन विद्युत चोरांवर कारवाई करून विद्युत चोरी न थांबल्यास 15 ऑगस्टनंतर वरखेड येथील विद्युत वितरण कंपनीचे इंजिनियर चव्हाण यांचा निषेध नोंदवण्यासाठी कार्यालयावर जाऊन त्यांच्या तोंडास काळे फासणार असल्याचे विद्युत ग्राहकांनी यावेळी शौर्य मराठीशी बोलताना सांगितले. मी ॲडव्होकेट मंगेश गायकवाड, सरपंच आंबेवडगाव. आमच्या गाव परिसरामध्ये विद्युत तारांवर आकोडे टाकून मोठ्या प्रमाणात वीज चोरी सुरू आहे. या संदर्भात वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सांगून देखील कारवाई होत नाही. वीज आकोडे टाकून वीज चोरी केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गावात वीज पुरवठा खंडित होतो आणि त्यामुळे विद्युत उपकरणं जळून ग्राहकांचं नुकसान होत आहे. शिवाय या आकोडे टाकल्यामुळे वीज चोरी होऊन जे कनेक्शनधारक आहे, जे नियमित ग्राहक आहे, त्यांच्यावरती तुटफंड, वाढीव बिल याप्रमाणे आकारणी होऊन त्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो आहे. तसंच याच्यामध्ये वीज मंडळाने कडे आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत की गावामध्ये प्लास्टिक कोटेड केबल टाकावी की जेणेकरून जी वीज चोरी ती वीज चोरीला आळा बसेल. यामध्ये याआधी वीज मंडळाने आकडे काढून नेलेले आहेत परंतु कुठलीही कारवाई केली नाही. याच्यामध्ये अशी शंका येते की बा हे फक्त कारवाई करण्याचं नाटक करता परंतु कुठलीही कारवाई करत नाही. यामध्ये काहीतरी आर्थिक तडजोड होऊन सण त्या संबंधित जे आहेत ते कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. तसंच गावामध्ये जे विद्युत सहाय्यक आहे ते मुख्यालयी राहत नाही, त्याच्यामुळे वेळोवेळी वेळी यावेळी विद्युत पुरवठा खंडित होतो. त्याच्यामुळे नाहक जे ग्राहक आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना त्रास सहन करावा लागतो. तसंच ज्या विद्युत तारा ज्या आहेत त्या गावामधल्या ज्या विद्युत तारा आहेत त्या जीर्ण झालेल्या आहेत आणि आकडे टाकल्यामुळे त्या विद्युत तारा आहे ना त्या तुटण्याचा धोका निर्माण झालेला आहे. आणि जे आकडे टाकणार आहेत ते आकडे टाकल्यानंतर ते विद्युत जे वायरी आहेत त्या खालूनच उडून घेतात, त्यामुळे स्पार्किंग होऊन फॉल्ट मोठ्या प्रमाणात फॉल्ट होऊन त्या विद्युत तारा जीर्ण असल्यामुळे त्या तुटण्याचा धोका आहे, त्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते. डिप्या आहेत गावामध्ये, त्या डिप्या उघड्या आहेत, त्याच्यामध्ये कटआउट व्यवस्थित नाही आहेत, त्यामुळे स्पार्किंग होऊन त्याच्या तिथेही विद्युतकरण उतरण्याचा धोका निर्माण झालेला आहे. शिवाय वारंवार अर्ज विनंत्या करूनसुद्धा हे संबंधित विद्युत विभागाच्याकडे दुर्लक्ष करतं आहे. तर यापुढे जर का त्यांनी तात्काळ कारवाई नाही केली आणि आकडेधारकांवर गुन्हा दाखल नाही केला आणि त्यांचा कर्मचारी जर मुख्यालय जर नाही राहिला तर आम्ही जे 5 गावातले जे नागरिक आहेत ते यापुढे वीज बिल भरणार नाही आहेत. तर याची तातडीने दखल घेण्यात यावी. लाईनमन आहे का? लाईनमन मुख्यालय राहत नाही, ते नियुक्तीच नाही आहे. नियुक्तीच नाही आहे, जे आहे ते फक्त विद्युत सहाय्यक आहे आणि त्यांच्याकडे जर आपण काही सांगितलं त्यांना की बाई ते लाईनमध्ये काहीतरी फॉल्ट आहे ते सांगता की नाही हे आमचं काम नाही, आम्ही विद्युत सहाय्यक आहे, आम्हाला तांत्रिक कामं जमत नाही, वरतून टीम येईल त्यावेळेस ते काम करते. माझं नाव चढशी मोहर राठोड, तांडा नंबर 2 बुद्रुक. इथे फक्त 11 मीटर आहे, वायरमन वगैरे सर्व दुरुस्ती करत नाही आमच्याकडे आणि बिलं आहे ना, सर्व बिलं बोगस बिलं आम्हाला पाठवत आहे आणि बँकेवाल्याने फक्त शिक्का मारून तारीख राखत नाही, काहीच नाही. आम्ही प्रत्येक रेग्युलर बिल भरतो आहे 5 महिन्यापासून 8 महिन्यापर्यंत, तरी थकबाकी आहे, तरी सर्व पूर्ण लोकांची थकबाकी आहे. फक्त आमच्या गावात 11 मीटर आहे. काल मी इंजिनियरला बोलून आलो आहे का बा तुम्ही धार टाका, धार टाकले नाही, आम्ही 2 वेळेस टाकलो म्हणे तुमच्या तांड्यात मीटर नाही आहे,
पाहिलं सर्वांचं मीटर आहे, आणि मीटर फक्त 11 मीटर आहे आमच्या तांड्यामध्ये. एकूण किती लोकांची वस्ती आहे? तो एकूण सर्व वस्तू 850-900 लोक आहे आमच्या गावात. फक्त 11 मीटर आहे आणि 11 मीटर आहे. मोठे मोठे बिल्डिंगावर आहे ना सर्व मीटर बोगस लावलेले, आणि मीटर काहीच नाही आहे, आणि आकुटे घेतलेले आहे. विद्युत चोरी? विद्युत रोजची चोरी होते. लोक कोणी बंद करत नाही, काही नाही. बाहेरचा लाईट चालू असतो, मधला लाईट चालू असतो, आणि प्रत्येक मीटरवाल्यांकडे बिल जास्त आता येत आहे. ते बिल ते लोकांचे बिल आमच्यावर काढलेले प्रत्येक शेतकरी. कोणावर 1800 रुपये, कोणावर 3500 आहे. माझे स्वतःचे किती आलेले मी काल इंजिनियरना भेटून आलेले, ते सांगितले आम्ही 2 दिवसात आम्ही कारवाई करू, धा टाकू. इथे वायरमन राहत नाही, रात्री पोरं आमच्या डीपीवर जातात. जर कमी जास्त झालं ते डुओ वगैरे टाकतात. रात्री 9 वाजता लाईन 2 डुओ आहे. एक तर इकडचा डुओ जातो तर तिकडचा अंधार पडतो, तिकडे अंधार पडलं की इकडे उजेड. वायरमन राहत नाही. आकुटे लावताना शॉर्ट सर्किट करताय, फेस टू फेस करताय. फेस टू फेस झाल्यानंतर लोकांना त्रास आहे, मीटरवाल्यांना. एखादी जीवित आहे, एखादी जीव चाहिल असं आम्ही पोरांना सांगितलं, बा तुम्ही डीपीवर जाऊ नका. नाही इलाजाने पोरं बिचारे डीपीवर जाऊन कष्ट करून रात्री झोप येत नाही. मच्छर वगैरे चालतात, ते लाईट बंद करून टाकतात. वायरमन वगैरे कोणी येत नाही. ते बँकेत बिल भरलं की थकबाकी येते. बँकेत बिल भरलं की फक्त शिक्का मारतात, तारीख काही टाकत नाही. मी सर्व 2-3 बिल आहे ना सर्व दावलेले आहे. बिल भरल्यावर पण थकबाकी? अर्ज सुद्धा दिलेले मी इंजिनियरना, त्यांनी सांगितलं आम्ही कारवाई करू.